नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हास एका नवीन विषयाची माहिती देणार आहे। मागील व्हिडिओमध्ये तुम्हास मी ब्रेक सिस्टीम बद्दल माहिती दिलेली होती, परंतु आज मी या ब्रेक सिस्टीम मधील प्रकारामधील एका प्रकाराविषयी माहिती देत आहे, म्हणजे ती म्हणजे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम। तर लिंकेज लवकर झिरतात, सर्व चाकावर समान ब्रेक लागत नाही, ब्रेक लावण्यास जास्त ताकद लागते, यासाठी मेकॅनिकल ब्रेकचा उपयोग ऐवजी कमी होऊन तो हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आपण काय उपयोगात आणली जाते। ही सिस्टीम सन 1921 साली प्रसिद्ध करण्यात म्हणजेच अंमलात आणली व ती इसवी सन 1927 सालपासून प्रसिद्ध करण्यात आले। या ब्रेक सिस्टीमची विशेषता म्हणजेच ब्रेक शू लिंकेज रॉड जॉईंट नसल्याने ही सिस्टीम साधी सरळ आहे। या सिस्टीममध्ये चारही चाकांना समान ब्रेकिंगचा प्रभाव पडतो। ब्रेकिंग ड्रायव्हरला कमी ताकद लावते, ब्रेकिंगसाठी वाहन चालकाला कमी ताकद लागते। ह्या सिस्टीममध्ये घर्षण घडून आणणाऱ्या पार्ट्सची संख्या कमी असते। या सिस्टीममध्ये पुढील चाकावर ब्रेकिंगचा जास्त प्रभाव होतो, तर पाठीमागील चाकावर कमी प्रभाव होतो। इत्यादी कारणामुळे ही ब्रेक सिस्टीम उपयोगात आणली जाते। तर या ब्रेक सिस्टीम मध्ये ब्रेक ड्रम व ब्रेक शू याच्या घर्षणामुळे कायनेटिक एनर्जीचे हीट एनर्जीमध्ये रूपांतर केले जाते, म्हणजे जे ब्रेकचं कोणतं घर्षणाच्या तत्वावर कार्य करते। तर या ब्रेक सिस्टीमचा मुख्य उद्देश म्हणजेच योग्य ठिकाणी गाडी थांबण्यासाठी, गाडीची गती कमी करण्यासाठी, सुरक्षित ड्रायविंगसाठी आणि अपघात टाळण्यासाठी या ब्रेक सिस्टीमचा उपयोग केला जातो। ही सिस्टीम पास्कलच्या व ब्रामोच्या तत्वावर कार्य करते। तर हे ब्रेक म्हणजे कोणताही द्रवपदार्थ हा दाबला आवश्यक नाही, सर्व द्रवपदार्थावर दाब दिला असता तो सर्व दिशेने सारखाच पारिश्रित होतो, म्हणजे द्रव दाबला असता तो सर्व बाजूने एकाच प्रेशरने बाहेर काय केला जातो, पडतो। त्यामुळे ही सिस्टीम योग्यप्रमाणे कार्य करते। तर या ब्रेक सिस्टीममध्ये मुख्य घटक येतात, नंबर 1 आहे ब्रेक पॅडल, नंबर 2 आहे पुश रॉड, नंबर 3 आहे मास्टर सिलेंडर, नंबर 4 आहे हाय प्रेशर पाईपलाईन, आणि नंबर 5 व्हील सिलेंडर, आणि नंबर 6 ब्रेकिंग मेकॅनिझम। तर इत्यादी या सिस्टीममध्ये इत्यादी घटकाचा उपयोग म्हणजे समावेश होतो। तर मी आज तुम्हाला ब्रेक सिस्टीमचं उद्देश, महत्त्व आणि पार्ट्स याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर पुढील व्हिडिओ हा हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचे कसे कार्य करते व त्याविषयी माहिती देणार आहे। धन्यवाद।